ಚಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮತೆ ಸರ್ವೇ ಸರ್ವ ನೃತ್ಯ ಸಮ್ರಾಟ್ ಮಾಡೋ ಕಾ ಪಣ ನೃತ್ಯಾಚೆ ಗುರು ರವೀಂದ್ರ ಗವಸ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಸುವಿದ್ಯ ಪತ್ನಿ ಆಣಿ ಚಾಂಗಲ್ಯಾ ನೃತ್ಯಾಂಗನಾ ಯಾನಾ ಸಮರ್ಥಪಣೆ ಸಾಥ್ ದೇಣಾರ್ಯಾ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಹೀ ಅಂಗಾತ್ ಲಯ ಆಹೆ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಚೆಹರ್ಯಾವರ್ ಮಾಧುರ್ಯ ಆಹೆ ಅಶಾ ಮಾಧುರಿ सगळ्यांशी तो साधता येणार नाही मी उडून जाईन नाहीतर आणि उपस्थित मान्यवर तसंच उपस्थित सर्व नर्तक त्याचे पालक सख्या आणि मित्र तसंच मीडियामधले जर कोणी आले असतील त्या सर्वांना माझा नमस्कार. एक फिल्म म्हटलं की कॅप्टन ऑफ द शिप असतो डिरेक्टर, पण एखादा कार्यक्रम म्हटलं की का कॅप्टन ऑफ द शिप असतो सूत्रधार. तो सूत्रधार अतिशय चांगला सूत्रधार तुम्ही निवडला रवींद्रजी, ज्यांना शब्दांशी खेळता येतं, ज्यांचं मराठीवर प्रभुत्व आहे. तुमचं नाव मला माहिती नाही, आकाश. तर आकाश तुमचं अभिनंदन मी करते. अतिशय चांगला ओघ तुम्ही ठेवला, त्याचा प्रवाह खूप छान होता आणि कुठेही तो असा अडखळला नाही. खूप छान. तुमच्या ह्या ही जी आवड आहे सूत्रसंचालन, त्याच्यावर तुमचं नितांत प्रेम आहे आणि म्हणूनच हे होतं. ते काय लिहून वाचलं तर ते त्याच्यातनं येत नाही, ते मनातून यावं लागतं. आणि तुम्ही फारच नैसर्गिकपणे अतिशय नॅचरल पद्धतीने ते सगळं करत होतात. खरोखरच डोळे दिपवणारा असा हा कार्यक्रम झाला आणि सगळ्या नर्तकांनी इतकं सुंदर इथे नृत्य केलं आणि रवींद्रजी तुम्ही ते इतकं छान डिझाईन केलं आणि त्याच्यात एक परिपूर्ण असं ते सगळं होतं. त्याच्यात योग शिक्षण, त्याच्यात आजकालचा झुंबा. कारण पूर्वीच्या काळी असं होतं, नृत्य म्हटलं की ते मर्यादित होतं एका वर्गापर्यंत. नृत्य म्हटलं की ते सिनेसृष्टीतले लोकच, त्यांनाच, त्यांच्यासाठी ते योग्य आहे. किंवा जे क्लासिकल नर्तक आहेत तेच फक्त करू शकतात, त्यांच्यासाठीच ते आहे, असं एक साधारण समीकरण होतं. पण गेल्या 15 वर्षात किंवा 10 वर्षात हे समीकरण बदललेलं आहे. आज प्रत्येकाला वाटतंय की आपण नृत्य करावं आणि का नाही. कारण नृत्य हे आपल्या काय म्हणतो हृदयाचा आनंदमय स्पंदन आहे, नाही का. जेव्हा एखादं मूल रांगायला लागतं त्याला शिकवावं लागत नाही. रांगायला सुद्धा किंवा संगीत कानावर पडल्यावर त्याचे पाय आपोआप फिरकायला लागतात. तसाच तुमचा जो छोटा मुलगा आहे मयंक, अतिशय छान तो इथे बागडत होता. इतकं त्याच्यात इनोसन्स आहे, तो अजाण आहे बालक. खूपच छान, मी त्याचं कौतुक करते. आणि बाकीची जी बालकं इथे आली आणि त्यांनी आपलं नृत्य सादर केलं, आपल्याच मस्तीमध्ये ती नाचत होती. कारण कसं असतं की पुढे आल्यानंतर बाळ पुढे आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्या मान येतं की समोर प्रेक्षक बसले आहेत, इथे स्टेज आहे. ह्या सगळे जे बालक नाचत होते त्यांना कसलंही भान नव्हतं आणि ते स्वतःच्या आनंदासाठी नाचत होते आणि ते बघूनच फारच छान वाटत होत, अतिशय सुंदर. रवींद्रजी, अगदी लहान वयात मला असं वाटतं तुम्ही एवढी प्रगती केली आहे. त्यांचं व्यक्तिमत्व मला अशासाठी आवडतं, त्यांचं स्मितहास्य नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर असत. स्माइल डजंट कॉस्ट मनी. सर्वांना मी सांगते, स्मित हास्य ठेवा चेहऱ्यावर. यातना कुणाला नसतात, दुःख कुणाला नसत. रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, कुणीच नाही. प्रत्येकाला विवंचना असतात, पण तरीही चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवूनच आपल्याला जीवनाला सामोरं जावं लागतं. आज तुम्ही इतके सगळे इथे नृत्य सादर केली तर आज
शेवटचं चंदेरी लखलख चंदेरी हे अतिशय सुंदर गाणं तुम्ही त्याचा क्लायमॅक्स केला तुमच्या या कार्यक्रमाचा. खरोखरच एक वहिवाट असते, कच्चा रस्ता असतो, त्याचा पुढे पक्का रस्ता होतो आणि नंतर त्याचा हायवे होतो. हे दादासाहेब फाळकेंनी केलं. दादासाहेब फाळकेंचं मी स्मरण करते, त्यांच्या पवित्र स्मृतींना मी वंदन करते. खरोखरच त्यांनी ही वहिवाट रचली, त्यांनी सिनेमाचा रस्ता दाखवला, म्हणूनच आज भारतवर्षात सिनेमा तयार झाला, आज तो ऑस्कर पर्यंत गेला. आणि आज हे जे नृत्य सगळी आपण बघितली, हे सगळं त्यांच्यामुळेच आपण त्यांचे ऋणी आहोत, नाही का? अतिशय काय म्हणू आपण त्याला, गुरुवर्य. गुरुवर्यांचं त्यांचं स्थान, त्यांच्या स्मृतीने आम्ही खरोखर वंदन करते. तुम्ही मला सुद्धा एक छान मानवंदना दिलीत, मी भरून पावले आणि मला खरंच असं वाटायला लागलं की अभिनय सम्राज्ञी वगैरे आहे की काय. मी अनेक अनेक सम्राज्ञी आहेत जगात, हॉलिवूडमध्ये आहेत, बॉलिवूडमध्ये आहेत, पण मला खरोखरच असं वाटलं की माझे हात आकाशाला टेकतात की काय. इतकी सुंदर मानवंदना, माझं मन भूतकाळात गेलं. एक आहे की मी खरोखरच भाग्यवान आहे. जेव्हा जेव्हा स्टेजवर प्रोग्राम होतो तेव्हा मला असा विचार करावा लागत नाही की कुठलं नृत्य सादर करावं कुठल्या गाण्यावर, कारण मला अशी सुंदर सुंदर गाणी लाभली. अरुण पौडवाल, स्वर्गीय अरुण पौडवाल, स्वर्गीय अनिल मोहिले यांनी त्या काळी माझ्या चित्रपटांना संगीत दिलं आणि आजही ती गाणी अजरामर आहेत, याचा मला आनंद आहे. कारण आता हे सगळे जे तरुण पिढी आहे त्यांना सुद्धा ती गाणी मुखोद्गत आहेत, पाठ आहेत. हेच मला वाटतं त्या गाण्यांचं यश आहे, हेच त्याचं श्रेय आहे आणि ती मला लाभली. आता मनमोहना राजसा तू स्वप्नातला हे गाणं आशाबाईंनी इतकं सुंदर गायलं आहे आणि त्या गाण्यावर नृत्य करताना त्यावेळेला मी ते केलं, पण आज ते जेव्हा स्क्रीनवर बघते, माझ्या व्यवसायाचा एक भाग म्हणून मी ते केलं बाजूला झाले, पण आज मागे वळून बघताना असं वाटलं, अरे वा, इतकं सुंदर गाणं मला मिळालं. आज प्रत्येक कार्यक्रमात जवळजवळ हे गाणं सादर केलं जातच, हे नृत्य सादर केलं जातच. तसंच आजचे जे नर्तक आहेत ते खूपच लवचिक आहेत. आम्ही आमच्या काळात नृत्य केलं पण तरी सुद्धा ते लोकनृत्यावर आधारित होतं. म्हणजे काही लोकनृत्य सोपं आहे असं नाहीये, लोकनृत्य सुद्धा कठीण आहे, त्याच्यात वैविध्य आहे, पण तरी सुद्धा आज जो नृत्य सादर होतो, ज्या मुलांनी ते नृत्य सादर केलं त्यांचं खरोखरच मला कौतुक वाटतं. कारण इतका लवचिकपणा अंगात बाळगणं हे सोपं नाहीये, त्याच्यासाठी प्रशिक्षण लागतं आणि तुम्ही ते बदलापूरमध्ये देता. कारण असं आहे की मुंबई एक महानगर आहे, पुणे एक महानगर आहे, महानगरातच फक्त सगळ्यांनी नृत्य करावं असं कुठे आहे. प्रत्येक शहरात, प्रत्येक खेड्यात सगळ्यांना आज असं वाटतं की आपण नृत्य करावं आणि ते तुम्ही बदलापूरमध्ये त्यांना त्याचा लाभ करून दिला, तुमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते. आणि मला अजून तुमच्याबद्दल कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की तुम्ही मराठमोळे आहात. कधी कधी काय होतं की हे ब्रेक डान्स केले आणि वेस्टर्न डान्स केले की माणूस एकदम स्वतःला पाश्चिमात्य वगैरे समजायला लागतो, तसे तुम्ही स्वतःला समजत नाही. तुम्ही सगळ्यात आधी नमस्कार करता. आज सगळीकडे हाय हॅलो अशी संस्कृती झालेली आहे. आपला नमस्कार कुठे गेला? का आपण हात जोडून नमस्कार करत नाही? आपण जर मॅक्सी घातली, आपण जर मिनी स्कर्ट घातला, आपण जर जीन्स घातले तर आपल्याला नमस्कार शोभणार नाही का असं आपल्याला वाटत? तर कृपा करून मला सगळ्या पालकांना, सगळ्या आई बाबांना सांगायचंय की हे वळण आपल्या मुलांना लावा. ही मराठी संस्कृतीचं वळण त्यांच्या अंगात लहानपणापासून भिनवा. पाश्चिमात्य संस्कृती चांगली आहे, प्रत्येक देशाची एक संस्कृती असते, पण आपली भारतीय संस्कृती आहे, त्याचा विसर आपल्याला कधीही पडता कामा नये. आपण पेहराव म्हणून आपण जीन्स घालतो, हे घालतो, कन्व्हिनियन्स साठी घालतो, सोयीसाठी घालतो, पण तरी सुद्धा आपण आपले सण साजरे करतो ना.
पण ते साजरे करत असताना नेहमीच्या जीवनात सुद्धा आपला हा मराठी पाणा शाबूत राहिला पाहिजे आणि त्याच्यासाठी आई वडिलांनी पालकांनी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणूनच प्रत्येक मुलाने जरी इंग्रजी ते थोडस विषयांतर करते मी, नृत्य हा आजचा विषय आहे, पण तरी सुद्धा संस्कृती, कारण मुळात नृत्य हे संस्कृतीतूनच आलं ना, तर मला असं वाटतं की ही संस्कृती प्रत्येक मुलाने आपल्या अंगात बाळगली पाहिजे आणि त्याच्यासाठी आई वडीलच जबाबदार आहेत, पालक जबाबदार आहेत, शिक्षक जबाबदार आहेत. तर त्यांना हात जोडून मी विनंती करते की त्यांना नमस्कार करायला सगळ्यात आधी शिकवा, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवा, पण आपल्या मातृभाषेचा बळी देऊन नाही. मराठी भाषा प्रत्येक मुलाला अस्खलित बोलता आली पाहिजे. आज मुंबईमध्ये अगदी धेडगुजरी मराठी भाषा बोलली जाते, फक्त पुण्यामध्ये आपल्याला चांगली मराठी भाषा आपल्या कानावर पडते, नाहीतर काय बोललास, काय केलंस, असं ते जे चालतं नाही, तसं नाही, काय ह्याला म्हणजे काही अर्थच नाही हो. तर मी खरं म्हणजे गोव्याची आहे, माझी मातृभाषा कोकणी आहे, पण माझ्या वडिलांनी मला इयत्ता 1 ते 4 मराठीतूनच शिक्षण दिलं आणि म्हणूनच माझं मराठीचं व्याकरण पक्क आहे आणि म्हणूनच मला मराठी भाषा लिहायला आणि बोलायला जड जात नाही. तर आज तुम्ही फार छान इथे नृत्य सादर केली सगळ्या नर्तकांना, प्रत्येकाचं नाव मला माहिती नाही, पण खरोखरच फार देखणं असं ते नृत्य होतं आणि मला असं वाटतं की तुम्ही खूपच चांगली रिहर्सल केली, कारण प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. रियाजाशिवाय रियाजाला शॉर्टकटच नाही आहे, ते गाणं असो, ते नृत्य असो, ते काहीही असो, रियाज पाहिजे आणि तो रियाज तुम्ही भरपूर त्यांच्याकडनं करून घेतला आणि म्हणूनच कुठेही गडबड गोंधळ नव्हता की हा इकडे धावतोय, तो तिकडे धावतोय, काहीतरी गफलत होत्या. थोडेसे टेक्निकल ते स्नॅक्स ते असतातच, ते सगळ्या कार्यक्रम मोठ्या मोठ्या कार्यक्रमात होतात, फिल्म फेअर सारख्या इथे का नाही होणार, त्यामुळे काही हरकत नाही, पण तुम्ही अतिशय देखणा आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम सादर केलात आणि तुम्हाला हा पहिलाच तुमचा वर्धापन दिन आहे आणि अनेक तुमचे वर्धापन दिन होत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. जसं तुमचं व्यावसायिक जीवन चांगलं आहेच होईल, तसंच तुमचं कौटुंबिक जीवन सुद्धा चांगलं होऊ दे असं तुम्हाला मी आशीर्वाद देते, कारण तुमच्यापेक्षा मी खूप मोठी आहे वयाने. तर तुम्हा सगळ्यांना मी आशीर्वाद देते, सगळ्या नर्तकांना, सगळ्यांनाच. आणि माझा एवढा गौरव केलात, माझी एवढी छान एवी दाखवलीत, मला खरोखर छान वाटलं. कुठल्या व्यक्तीला आपलं कौतुक आवडत नाही, त्या कौतुकाला ती व्यक्ती पात्र असो किंवा नसो, पण खरोखरच इंडस्ट्रीने मला खूप दिलेलं आहे. अजून मनात अनेक उर्मी आहेत, अजून काम करायचं आहे. तुमचे जर तुमच्या सदिच्छा असतील तर अजून काहीतरी काम करेन. अजून मी स्टेजवर नृत्य करते कधी कधी, पण मला रिहर्सल लागते, प्रत्येकालाच लागते. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही सगळे बसून तिथे माझं भाषण ऐकता आहात, म्हणूनच या माझ्या शब्दांना अर्थ आहे. तुम्ही फार सहनशक्तीने माझं इतका वेळ, मला वाटतं मी 15 मिनिटं सहज सतत बोलत होते, पण काय असतं की समोरून चांगले वाईब झाले की आपल्याला बोलावं असं वाटतं. गम्मत जम्मत या माझ्या पहिल्या चित्रपटापासून, ब्रह्मचारी या माझ्या पहिल्या नाटकापासून तुम्ही आजपर्यंत माझं प्रत्येक काम गोड मानून घेतलं. आता अलीकडेच मी कोकणी एक चित्रपट केला, त्याचं नाव जाऊ आहे नंबर 1. मी गोव्याची आहे, 7 भाषांत मी चित्रपट केले, मराठी आणि हिंदी सोडून कोकणी राहिला होता. तर शेवटी तोही योग आला 2018 आणि तो चित्रपट मँगलोर, कारवार, गोवा आणि मुंबई इथे हाऊसफुल चाललेला आहे, हे तुम्हाला सांगायला मला आवडेल. आणि इथे सुद्धा तो वसई विरार प्लाझामध्ये रिलीज होईल, तेव्हा जरूर वेळ काढून बघा. जाऊ नंबर 1 चित्रपट, त्याची जाहिरात तुम्हाला पेपरवर दिसेल. तर धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.